मंडळी, सध्याचं जग हे व्हर्च्युअलचं जग आहे. सध्याला मुलं हे ऑनलाईन गेमच्या मोठ्या प्रमाणात आहारी केलेले आहेत. आपण अनेक वेळा ऐकतो की ऑनलाईन गेम खेळण्याच्या दरात अनेक मुलं आपला स्वतःचा जीव गमवतात. पण अशा वेळी पालकांनी आपल्या मुलांना कशा पद्धतीनं समजावून सांगावं, जेणेकरून मुलं गेमच्या आहारी जाणार नाहीत किंवा ते याच्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना कशी मदत होईल, तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गेल्या आठवड्यामध्ये चार वेगवेगळ्या शहरांमधल्या काही घटना अशा होत्या की ज्यातून खूप दुःख झालं. अगदी तरुण मुलं जी त्यांच्या कुटुंबाची एक असेट असेल अशा मुलांनी मोबाईलच्या व्यसनांमुळे सुसाईड केली. ही सुसाईड का बरं केली असेल, का स्वतःचं जीवन संपवलं असेल या मोबाईलच्या आहारी जाऊन. सुरुवातीला मनोरंजन म्हणून मोबाईल वापरला जातो, नंतर ती सवय होते आणि सवयीचं नंतर व्यसनामध्ये रूपांतर होते. याच्यामध्ये सोशल मीडिया असेल, याच्यामध्ये गेम असेल, याच्यामध्ये इतर ज्या गोष्टी असतात मोबाईलमधल्या, त्याचं व्यसन जडतं. 3-4 तासचा वेळ न थांबता पुढे पुढे 8 तासांपर्यंत हा वेळ जातो आणि नंतर आपण त्या मोबाईलमध्ये पूर्णपणे गुंतलं जातो. माझं विश्व, माझं आयुष्य याच्या भोवतीच विणलं गेलेलं आहे. जणू काही हा मोबाईलच माझं आयुष्य आहे अशा प्रकारच्या गोष्टी डोक्यामध्ये व्हायला लागतात. बाह्य जगाशी संपर्क तुटतो. समाजामध्ये इतर घटकांबरोबरची विचार करणं, त्यांच्याशी गप्पा मारणं ह्या गोष्टीसुद्धा कमी होताना दिसतात. कुटुंबामध्ये सुद्धा तसंच होतं. कुटुंबातील लोकं बोलायला लागली की त्या लोकांवर रिॲक्ट करणं, त्यांना रागवणं, आक्रमक होणं, धमक्या देणं असा प्रकार जेव्हा पहिल्यांदा सुरू होतो तेव्हा असं लक्षात येतं ते मूल व्यसनाकडे चाललेलं आहे. बरीच टीन एजची मुलं ही दरवाजा बंद करून घेतात आणि तासनतास मोबाईलमध्ये गेम खेळत बसत असतात. बाहेरून आई आणि वडील त्यांना जेवणासाठी इतर गोष्टींसाठी बोलवतात पण ते त्याला रिस्पॉन्स देत नाहीत. का बरं असं होत असेल, याच्यातनं कसं निघता येईल, तर असं लक्षात आलेलं आहे की माझ्या मनाविरुद्ध मी शिक्षण घेतोय, माझ्या मनाविरुद्ध जे कुठलं काम मला एकट्याला करायचं होतं ते कोणीतरी लादलेलं असेल, मला जे शिकायचं नव्हतं ते शिकायला लावलं असेल, मित्रांमध्ये काही बोलण्यामध्ये अपमान झाला असेल, मित्रमैत्रिणींपैकी कोणीतरी दूर गेलेला असेल, घरातल्या एखाद्या व्यक्तीचं आणि त्याचं पटत नसेल, आई वडिलांचं मिसकम्युनिकेशन असेल, भावंडांमध्ये भावनिक ओलावा नसेल, कुटुंबामध्ये भावनिक ओलावा नसेल, तर अशा वेळेला मूल हे एकटं राहायला लागतं आणि त्या एकटेपणातून ते मोबाईलच्या आहारी जातं आणि मोबाईल जास्तीत जास्त बघायला लागतं. तर आपण याच्यामध्ये मोबाईलच्या आहारी खरंच गेलो आहोत का याचा विचार आपण आधी करायला पाहिजे. आई वडिलांनी एकदा दोनदा समजून सांगून सुद्धा त्याला समजत नसेल तर तज्ज्ञांची मदत ताबडतोब घेणं याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचार येत असतात, चांगले वाईट सगळ्या प्रकारचे विचार येतात. सगळ्याच विचारांना आपण फक्त निरीक्षण केलं पाहिजे, त्यांना दुरून बघितलं पाहिजे, त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याची गरज नाही. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज सुरू केल्या, घरातल्या लोकांशी गप्पा मारायला सुरुवात केलं, पुस्तकं वाचायला सुरुवात केली, गाणी ऐकायला सुरुवात केली आणि माझ्यासोबत जे झालं त्याला मी आता कसा कोप करू, त्याच्यावर कसं मॅनेज करू, याच्यावर काम केलं तर या मोबाईलमधून, या मोबाईलच्या व्यसनामधून निघायला खूप सारी मदत होते. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण व्यसनात गेलो आहोत, व्यसनात बुडलेलो आहोत, त्यावेळेला कुटुंबाने ताबडतोब तज्ज्ञांची मदत घेऊन वेळीच याच्यावर उपाययोजना करायला हवी. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित आपल्या मुलांशी संवाद साधला, त्यांना समजावून सांगितलं, तर नक्कीच तुमचं मुलं ऐकतील आणि मुलं कुठल्याही प्रकारच्या गेमच्या आहारी जाणार नाहीत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.